हरिओम श्रीराम अंबज्ञ मी योगेश सिंह परदेशी कोल्हापूर उपासना केंद्र बापूंकडे मी साधारणतः 2003 सालापासून येतोय. बापूंकडे आल्यानंतर आपल्याला जे काय अनुभव येतात त्यातलाच एक छोटासा अनुभव जो माझ्यासाठी महत्वपूर्ण वाटतो तो मला तुमच्या सर्वांशी शेअर करायचा आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्येच हा आलेला अनुभव आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे रेनकोट घालून सकाळीच घेतलेला होता आणि प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी काढून ठेवणं शक्य होत नसल्यामुळे तो तसाच होता. ह्याच दरम्यान दुपारपर्यंतच्या वेळेपर्यंत मी एकटाच गाडीवरून सगळीकडे फिरत होतो. पण दुपारी एका साईटवरती एका लेबरला घेऊन जायचं होतं. त्यासाठी मी त्याला डबल सीट घेऊन गेलो. त्या साईटवरचं कामाची सगळी माहिती दिली आणि पुन्हा गाडीवर बसायच्या वेळेस त्याने पटकन पाठीमागे खांद्यावरती एक काहीतरी झटका मारला. मी विचारलं काय रे काय झालं, तर तो बघितलं त्याने दाखवलं ते बघा साहेब काय आहे. बघितलं तर चांगले 3 ते 4 इंच लांब गोम माझ्या मानेवरती रेनकोटवरती बसलेली होती. आता सकाळपासून तो रेनकोट घातलेला होता, माहीत नाही कधी रेनकोटमध्ये ती गोम आलेली असेल. आपल्याला माहिती आहे की गोम हा असा प्राणी आहे की तो कानात गेल्यानंतर माणूस जगू नाही शकत. पण आपल्या सद्गुरूची आज्ञा त्या गोमीला कधी समोर यायचं आहे आणि त्या मागं बसलेल्या लेबरच्या नजरेत पडू द्यायचं आहे आणि त्याच्याकडनं ती झटकून टाकायची. नाहीतर माझं मला जर का ड्रायव्हिंग करायचं असतं तर मला त्याची कोणतीच जाणीव झाली नसती की आपल्या खांद्यावरती कोणती गोम बसली. पण बापूंच्या कृपेमुळे त्या आलेल्या संकटातून सहजपणे बापूंनी वाचवून नेलं. ह्या एका छोट्याशा अनुभवातनं लक्षात येतं की आपल्या सद्गुरूंच्या आज्ञा असल्याशिवाय त्या जीवजंतूंना म्हणा किंवा निसर्गातल्या कुठल्याही घटकाला म्हणा आज्ञा नसते आपल्यापर्यंत पोहोचण्याची, याची प्रचिती मला आली. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.